सफलतेचं ज्ञान काय जर मला कुणी विचारलं ना तर त्याचं उत्तर एकच आहे, काय? आणि हे 15 वर्षाच्या रिसर्च नंतर सांगतोय मी. जे आपण ठरवतो तेच आपण करतो आणि तेच होतो म्हणजे सफलता, बरोबर ना? मी समोर ठरवलं शरीर सौष्ठव स्पर्धा गाजवायची, बरोबर ना? ती काय ती असते, बॉडी शो करायची, ठीक आहे. आणि त्यासाठी मेहनत केली, मी ते साध्य केलं, स्पर्धेमध्ये जिंकायचं होतं मला, ते जिंकलो, मीन्स सक्सेस, बरोबर. मी ठरवलं शाळेचं टीचर व्हायचं, मी त्यासाठी प्रयत्न केले, मी शाळेचं टीचर झालो, इट्स अ सक्सेस. पण मी जर PSI झालो तर मी ठरवलं शिक्षक व्हायचं, झालो सक्सेस आहे का? इट्स अ फेलियर, इट्स अ बिग फेलियर, इट्स अ बिग फेलियर. हॅलो, इट्स अ बिग फेलियर. तुम्ही जे ठरवता तेच तुम्ही करता आणि तेच होतं, याला म्हणतात सफलता, राईट? तुमच्यापैकी किती लोकांनी लहानपणी ठरवलं होतं की एक मोठा बंगला, एक मोठी गाडी आणि सुंदर बायको? मिळवायचे वाटत का नाही? दोन चार घरं बंगले बिंगले असावे, जिकडे जाईल तिकडे मस्त दोन चार गाड्या असाव्यात, वाटत की नाही? पहिल्यापासून वाटलं की नाही? आणि लय लोकांनी ठरवलं पासून, आई वडील काही घेत नाही, आपण मोठं झालं ना आपण चार गाड्या घेणार, चार बंगले घेणार. किती लोकांना असं ठरवलं होतं लहानपणी, प्रामाणिकपणे सगळ्यांनी हातवरती होते, एवढेच लोकांनी ठरवलं होतं, बाकीच्यांनी काय रडत पडत जगायला लागेल. केलेला प्रयत्न ते मिळवायला मिळालेलं नाहीये, का नाही मिळालं शोधायला लागेल की नाही? तुम्हाला सगळ्यांना आहे ना औरंगाबाद जायचं, कुठे जायचं? औरंगाबादला. आणि तुम्हाला आहे ना औरंगाबादला जायचं कसं, असा रस्ता कोणालाच माहित नाही तुमच्यापैकी, गुगलला पण माहित नाही, ठीक आहे. आणि तुम्हाला नाही इथं खाली चौकात सोडलं, कुठे झालं? चौकात, इकडे झालं, इकडे झालं, इकडे झालं, इकडे झालं, कुठं? कोणालाच माहित नाही, तेच तर पहिले सांगितलं. थोडा वेळ विचार करा, विचार कराल बरोबर. तुम्हाला मेजॉरिटी ऑफ पीपल इकडे असे चाललेले दिसले, इकडे कुठेतरी चालते का? आणि तुम्ही त्यांचं म्हणाल की आता काय हे सगळे चालले, म्हणजे वेळे ना इकडे किरे, यांना सगळ्यांना कुठे जायचं? औरंगाबाद जायचं, बरोबर ना? आणि तुम्ही त्यांना फॉलो करायला सुरुवात कराल. आता तो जो रस्ता आहे ना तिकडे तामिनी घाटात निघतो कुठे, आता माहित तर त्यांनाही माहित नाहीये. आणि मग तुम्ही चालताय चालताय चालताय, आणि मग तुमचं असं लक्ष देतो की यार काय औरंगाबाद येण्याची काही चिन्ह दिसत नाहीये, मग चालून काय औरंगाबाद येत नाही, काय केलं पाहिजे? पळायला पाहिजे, पळायला सुरू करतो तुम्ही. पळून पळत पळत पळता 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 पळत पुढे पळत तुमचं लक्ष देतं की पळून पण औरंगाबाद येत नाहीये, बरोबर ना? लक्षणच काय दिसत नाहीये. मग तुम्ही विचार करता की 8 तास पळून काय येत नसते, मग तुम्ही काय करता? गाडी नाही पार्ट टाइम सुरू करता. आता मला सांगा 24 तास जरी पळले तामिनी घाटाच्या रस्ते तरी औरंगाबाद येईल का? आता मी असं म्हणू का हा व्यक्ती प्रयत्न करत नाही बाबा औरंगाबाद जायचा? मी असं म्हणू का त्याच्याकडे पंक्चुअलिटी नाहीये, वेळेवरती तो औरंगाबादला जाण्यासाठी निघालेला नाही, असं म्हणू शकतो का? त्या वेळ पाळत नाही साहेब. ही जी लोक आहेत ना 7 बोलू ना 7:45 हजर असतात, लय पंक्चुअल असतात आणि लय खतरनाक पंक्चुअलिटी असते, असते की नसते? वेळेवर जातं ना कामाला, जातं की नाही? 15 मिनिटं लेट झालं तर काय होतं? हा पैसे कट होतात. सो पंक्चुअलिटीच्या बाबतीत या लोकांचा काही प्रॉब्लेम अजिबात नसतो. परत काय डिझायर आहे का नाही, एवढे पळतायत म्हणजे याचाच अर्थ डिझायर आहे त्यांची, आहे का नाही? डेडिकेशन, कमिटमेंट या कोणत्याच बाबतीत ही लोक कमी नाही आहेत, पण स्टील दे आर नॉट रिचिंग टू औरंगाबाद. वाय? बोल पण आहे ना साहेब, आता औरंगाबाद असं काय करताय बोल नाही, पण मुद्दाम चुकतायत का? दिशा चुकतायत, मुद्दाम चुकतायत. कीप इट सिम्पल सरशी, औरंगाबादला जायची माहिती नाहीये म्हणून प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे ना? पण या लोकांना जर प्रॉपर नकाशा काढून दिला औरंगाबादला जायचं कसं, बरोबर, किंवा त्यांना ज्ञान दिलं औरंगाबादला जायचं कसं जायचं ते, मग काय चान्सेस वाटतात की हे लोक औरंगाबाद जातील की नाही? 100% जायचंही आहे, त्यांची पंक्चुअलिटी डेडिकेशन सगळं आहे त्यांच्याकडे, बरोबर की चूक? मित्रांनो, हे औरंगाबाद दुसरं तिसरं काही नसून सफलता आहे.
ज्या लोकांना सफलता कशी मिळवायची हे माहित आहे ना, ती लोक सहजतेने मिळवतात. आणि ज्या लोकांना ती कशी मिळवायची हे माहित नाही ना, आयुष्यभर स्ट्रगलिंग राहतो. ज्या लोकांना सफलता कशी मिळवायची, औरंगाबाद कोणत्या रस्त्याने येतं ना साहेब, त्यांच्याकडं ना पंक्चुअलिटी आहे ना, डेडिकेशन आहे ना, कमिटमेंट आहे ना, काय साहेब त्यांना माहिती आहे. रस्त्याने चालून जर औरंगाबाद येतं ना, ते सकाळी 10 वाजता चालायला सुरुवात करतील, 2 तास चालतील, आराम करतील, नंतर उठून चालायला सुरुवात. औरंगाबाद या रस्त्यावर आहे ना, गेटिंग मी, तर यांच्याकडे चिकाटी नसती, कमिटमेंटही नसतं, काहीच नसतं, स्टील दे आर सक्सेसफुल. आर गेटिंग मी ऑर नॉट? आणि ज्यांच्याकडे सगळं काही आहे ते फक्त रस्ता चुकीचा आहे माहित नाही म्हणून रस्ते फड घेतात. कळालं काय म्हटलं मी? सो असं नसतं की कमिटमेंट नसतेच, पण मुद्दा हाच मांडायचा की नसेल तरी पण चालू शकतं, काय अडचणीचा विषय नाहीये. क्लिअर ऑर नॉट क्लिअर? सफलतेचं ज्ञान काय जर मला कुणी विचारलं ना, तर त्याचं उत्तर एकच आहे, काय? आणि हे 15 वर्षाच्या रिसर्च नंतर सांगतोय मी, असं हवेत बोलत नाही. आता बरेचसे लोक म्हणतात सर आतापर्यंत आम्ही वेगळंच काय काय ऐकलंय सफलता मिळवण्यासाठी, सर तुम्ही कसं काय फायनान्शियल लिटरसीचं ज्ञान हे सफलतेचं ज्ञान म्हणता? हा कसं काय? एखाद्या व्यक्तीची वस्तू आणि सेवा अफोर्ड करण्याची काय क्षमता आहे हे तुम्ही पाहता आणि त्या व्यक्तीला लेबल चिटकवता की हा सफल आहे आणि हा असफल आहे. जो एखादा मोठा बंगला अफोर्ड करू शकतो आणि तो बंगल्यात राहतो त्याला तुम्ही काय म्हणता? आणि जो त्याला 1 BHK घ्यायला प्रॉब्लेम EMI मध्ये मरायला लागला त्याला काय म्हणता? स्ट्रगलिंग असफल, राईट? जो मर्चडीज बेंझ मध्ये फिरतो त्याला काय म्हणता? ज्याला दिल्लीला जायचं म्हणलं तर विमानाशिवाय जात नाही त्याला काय म्हणता? उपचार घ्यायचा म्हणलं तर बिर्ला शिवाय जात नाही मोठ्या हॉस्पिटल शिवाय त्याला काय म्हणता? आणि जो YCM मध्ये जातो. वस्तू आणि सेवा काय अफोर्ड करण्याची क्षमता याच्यावरती तुम्ही सदर व्यक्तीला सफल किंवा असफल म्हणता. हे थोडक्यात मी असं म्हणू का की तुम्ही एखाद्या व्यक्तीची वस्तू आणि सेवा बघता आणि ते बघून ठरवता सदर व्यक्ती सफल आहे की असफल आहे, राईट? राईट करा. तर वस्तू आणि सेवा कशा येतात? येतात. हे थोडक्यात एखादी व्यक्ती सफल आहे का असफल आहे हे मोजण्याचं आपल्या समाजाचं आणि आपलं पॅरामीटर काय? अर्थ, पैसा. हा पैसा सगळ्यांना कमी अधिक प्रमाणात सर्वांना कमवता येतो, पण हा पैसा कमवल्यावर नंतर त्याचं युटिलायझेशन कसं केलं पाहिजे ज्याच्यामुळे या वस्तू आणि सेवा तुम्ही सहजतेने अफोर्ड करू शकाल याचं ज्ञान मात्र कोणाकडेच नाही. आय गेटिंग मी? आणि ते ज्ञान तुम्हाला फायनान्शियल लिटरसीच देऊ शकते आणि म्हणून मी फायनान्शियल लिटरसीला सफलतेचं ज्ञान असं म्हणतो. म्हणू का?